सर इथं 2020 मधून 2021 मध्ये जाताना एकच म्हणावं असं वाटतं, तुम्ही गीत सुद्धा ऐकलं असेल, भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण मत जरा विसावू या वर्णावर, एक खूप छान गीत आहे. भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसावू या वळणावर या वळणावर, असं एक खूप छान गीत आहे. आणि आता हे जे वळण आहे इथं विसावायचंय, विसाव म्हणजे थांबणे. पण थांबणे कशासाठी असते? जेव्हा आपण प्रवास सुरू करतो तेव्हा थोडं थांबतो. कशासाठी? पुढचा पल्ला यशस्वीरित्या गाठण्यासाठी. केवळ तिथं थांबलोय म्हणजे झोपी जाण्यासाठी नाही, म्हणून आपल्याला पल्ला गाठायचा आहे नवीन, एका उमेदीनं आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आपण 2021 स्वागत आणि 2020 थँक्स. यस महेश, महेशचा हँड रेज आहे. रेकॉर्डिंगच्या समोर ते माईकचं बटन काम आलंय छोटस. मला आवाज फार कमी येतो बेटा. सर माईक, सर तुमच्या रेकॉर्डिंगच्या पुढे माईकचं बटन काम आलंय. नाही असू द्या ना, राहू द्या ना, माझ्याकडे रेकॉर्डिंग चालू आहे बेटा. तिथे तुम्ही काही क्लिअर करू नका, ते नवीन सेटिंग मध्ये बदल आहे, त्याला काही करू नका. तर आता एक काम, जर आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे सगळ्यांकडेच आहे ती एक वस्तू, तुम्ही एक साहित्य सोबत घेऊन बसायचे. महेश रेज हँड तुझं थोडस खाली घे बेटा. आणि ते साहित्य म्हणजे तुमच्या घरातली जी घड्याळ आहे, भिंतीवरची घड्याळ, ती तुम्हाला थोडस आई बाबांच्या परवानगीने तुमच्या जवळ घेऊन बसा. आई बाबांना विनंती करा आणि ती घड्याळ आणि ओढाताण करू नका. ओढाताण करण्यामध्ये तीन मित्र तुटून जातील, तीन मित्रांना धक्का लागू देऊ नका. आता तुम्ही म्हणसाल तीन मित्र कोण कोण असतील बरं? तीन मित्र सर घड्याळीतले तीन काटे, मिनिट काटा, तास काटा, सेकंड काटा, तीन काटे. त्या मित्रांना इकडे तिकडे करू नका, त्या मित्रांना जवळ ठेवायचंय आणि ते घड्याळ जवळ ठेवा. लागलीच आपला आजचा जो विषय आहे त्या विषयाला आपण सुरुवात करणार. तुम्हाला माहित झालं घड्याळ घ्यायला लावली म्हणजे आज घटक कोणता किंवा विषय कोणता असेल, कारण घड्याळ म्हटलं की ते जातं गणितामध्ये आणि घड्याळीचा पाठ म्हटलं की त्यालाच कालमापन, काल नाही कालमापन म्हणजेच वेळेच मोजमाप करण. मग वेळ किती असू शकते? एक क्षणभर ते कितीही तास, कितीही दिवस, कितीही वर्ष, कितीही युग. जसं युगे 28 विटेवर एक उभा असं म्हणतो, युगे 28 म्हणजे 28 युग झाले तरी तो विटेवर उभा टाकलेला पंढरीचा पांडुरंग आहे, म्हणजे ते सुद्धा गणितामधलं कालमापन आहे. क्षणापूर्वी मी त्या बाजूला होतो, क्षणात मी इकडे आहे, क्षण हे सुद्धा कालमापन आहे. पण आता आपल्याला ते मोजायचे, क्षण म्हणजे किती वेळ लागला नाही सांगू शकत. पण जर मी म्हणलं की मला इकडून तिकडे जायला आणि त्या गावाने या गावाला यायला 2 तास 15 मिनिटे लागले तर मी ओळखू शकतो, यस 2 तास 15 मिनिटे म्हणजे किती इतके इतके, त्याचे मिनिटे इतके होतील, त्याचे तास इतके होतील, त्याचे सेकंद इतके होतील, सगळं काही संस्थापन करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला कालमापन हा भाग, हा भाग शिकताना तुमच्या जवळ तुमच्या घरातली जी भिंतीवर बसलेली घड्याळ आहे, एका निमित्ताने एक फायदा होईल त्या घड्याळीचा. आज त्या घड्याळीच्या पाठीमागे कोळ्याने केलेले जाळे, किडे पाणीने केलेले काही गर्दा वगैरे असेल तो स्वच्छ होऊन जाईल, घड्याळ पुसता येईल, म्हणजे नवीन वर्षाचं
स्वच्छतेला सुरुवात झाली तेही वेळेनुसार झाली. म्हणून एक काम चांगलं होईल आपलं, घडा स्वच्छ करून जवळ घ्या, हा तास काटा छोटा, हा मिनिट काटा. आपण सेकंद काटा इथं घेणार नाही, दोन काट्यावरच आपल्याला आपलं जो काही आहे तो घटक आपल्याला शिकायचा. तर सगळ्यांनी घड्याळ घेतली असं मी गृहीत धरतो. आणि मी पण एक घड्याळ घेतो. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो सर येतो. हो सर येतोय. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. कारण मला आज थोडासा आवाज का कमी वाटतोय मला कल्पना नाही, आवाज जरा कमी वाटतोय. तर ही आता घड्याळ, घड्याळ म्हटलं की कुणाकडे ती चौकोनी असेल, कुणाकडे थोडीशी ते लंब असेल, जस्ट कुठे गोल असेल. आता घड्याळ म्हटलं की एक पासून बारा पासून बारा पर्यंत म्हणजेच बारा तासी घड्याळ. पहिल्यांदा एक माप आपल्याला पहिलं कळते आपल्याला की आपल्या घरातली जी घड्याळ आहे ती 12 वाजेपर्यंतच आहे, म्हणजेच तिला 12 तासी घड्याळ म्हणतात. म्हणजे याचा अर्थ घड्याळाचे दोन प्रकार आहेत. दुसरा प्रकार कोणता असेल? 24 तासी घड्याळचं. 24 तासी घड्याळ. चोवीस तासी घड्याळ तुम्ही कुठं पाहिलेली आहे? रेल्वे स्टेशनला. बर, जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला निघतो, कुठल्या तरी प्रवासाला निघतोय, आणि तोही प्रवास जर ट्रेनचा असेल, आगगाडीचा असेल, झुकझुक आगगाडीचा, तर त्यावेळेस आपल्याला अठ्ठ्याऐंशी असे बल्ब आपल्याला लागलेले दिसतात, त्यांनी लावलेले असतात. आणि या 8888 मध्ये सगळे अंक लपलेले आहे. घरी तुम्ही एक प्रयोग कराल, एक खेळ खेळा, घड्याळचा एक खेळ असा खेळा. दोन मित्र बसा आणि आजचा आपला जो भाग होईल त्यामध्ये त्याला तुम्ही फक्त सांगायचं की या घड्याळीमध्ये आता 12:30 झाली आहे, करून दाखव. काड्या तिथल्या तिथंच ठेवायच्या बाजूला, डब्याच्या बाजूला. जेवढ्या काड्या शिल्लक आहेत ते बाजूला घ्यायच्या, जेवढ्या लागतील तेवढ्या मध्ये ठेवायच्या. याच्यापेक्षा एकही काडी आगाऊची नकोय. किती काड्या लागल्यात पहा आपल्याला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 × 7 = 14, 7 × 3 = 21, 7 × 3 = 28. 28 काड्यांमध्ये आपण 24 तासी घड्याळ शिकू शकतो. बी प्रॅक्टिकली. वहीवर लिहून वेगळं, प्रॅक्टिकली वेगळं. जेव्हा प्रॅक्टिकली शिकतो, कुठली तरी कृती आपण करतो, त्यावेळेस ते चिरंतन लक्षात राहतं, कारण तिथं तुम्ही कुठली ना कुठली तरी कृती केलेली. म्हणून मग काय करायचं? समजा जर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी 12:30 तर काय करणार आपण? या ठिकाणच्या 1, 2, 3, 4, 5 ह्या काड्या बाजूला करणार, दोन राहू देणार, झाला 1, 5. नंतर 12 वाजवायचे आपल्याला, म्हणून 1, 2, 3, 4, 5 हा झाला 2. ही आणि ही काडी बाजूला ठेवून देणार, झाले 12. 30 करायचे, ही एक काडी, ही एक काडी बाजूला ठेवणार, झाले 3. 0 करायचंय, ही काडी बाजूला करणार, झाले 12:30. त्याच घड्याळीमध्ये जर आपल्याला 23:45 करायचे, 23 ए झाले 2, म्हणजे ही काडी आणि ही काडी निघून गेली. 23 साठी ही काड्या घेऊन दोन काड्या निघून गेल्या, झाले 23. 45 साठी 1, 2 हे पूर्ण राहणार. आकार सारखा आला पाहिजे, तिरपी रेष द्यायची नाही, 8 मध्ये त्याचा आकार जुळला पाहिजे. 4 आणि 5 साठी 1, 2, 3, 4, 5 हे झाले 5,
म्हणजे एक आणि दोन दोन काड्या काढून झाले 23:45. एकदा का हे आकार जमले की बाकी दोन तीन शब्दांबद्दल काही तुम्हाला जास्त सांगायचं काम पडणार नाही. जे आपल्याला पुस्तकातून शिकायचं ते शब्द कोणते ते शब्द आपण लिहून घेऊयात. घड्याळ तुमच्याकडे आहे, घड्याळ काढलेली आहे तुम्ही, घड्याळ तुमची समोर वॉलवर असेल, तुमच्या समोर असेल, तर आपल्याला दोन तीन गोष्टी शिकायच्या. आज आपण आज आणि उद्या दोन दिवस मराठीतून घड्याळ शिकणार, परवाच्या दिवशी किंवा जमल्यास उद्या आपण इंग्रजीतून घड्याळ शिकणार. मध्यान्ह शब्द लिहून घेऊ शकता, माहित आहे तुम्हाला 100%. तरी पण मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तर एकाखाली एक हे तीन शब्द लिहून घ्या अगोदर. त्याचा काय अर्थ आहे तो आपण समजून घेऊयात. मध्यान्ह, मध्यान्ह पूर्व, मध्यान्होत्तर. आजच्या याचा थोडासा जर काळजीपूर्वक जर तुम्ही म्हणजे लक्ष देऊन जर बारकाईने जर आजच्या भागाकडे लक्ष दिला तर मी 100% सांगतो आजच्या चाचण्यामध्ये काही प्रश्न 30 गुणांचे असतील, काही प्रश्नपत्रिका 20 गुणांच्या असतील, तर आउट ऑफ तुम्ही पार्क करणार, तुम्ही आउट ऑफ तुम्ही आज गुण मिळवणार. पण सांगलेल्या दोन तीन गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं तर आणि तोच संकल्प म्हणून म्हटलं मी तुम्हाला नववर्षाचा कुठला तरी एक संकल्प आपण करावा. मी म्हणत नाही की तो संकल्प मी म्हणतोय म्हणून तुम्ही करा. तुम्हाला काय वाटत, तुमच्या मनाला काय वाटत तो तुम्ही करा. असा संकल्प नाही करणार कोणी. समजा आता करण आहे सोबत, हा मला आर्यन कुठं भेटू द्या मी त्याला झडकितो, नाही हा संकल्प नाही. मला जेव्हा कुठे आर्यन मला मिळेल मी त्याला टप्पू देतो, हा संकल्प नाही. संकल्प कसा असावा, स्वतःतल्या कृतीचा असावा, ज्यातून स्वतःच भलं होणार. इतरांचं नुकसान नाहीच नाही पण स्वतःच भलं. म्हणून स्वतःसाठी काय करायचं, मला माझं अक्षर थोडस ओबड धोबड येत आहे, मग मी माझं अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करेल. माझी गती अधिक आहे पण मला गतीवर नियंत्रण ठेवायचंय त्यासाठी मी प्रयत्न करेन. माझं गणित सगळं बरोबर येत आहे, सगळ्या पायऱ्या मला माहित आहे तरी पण चुकतंय, म्हणजे मी प्रत्येक पायरी सोडवताना विचार करून ती पायरी सोडवेल. म्हणजे गणिताचा किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना घाई न करता काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करेल, हा सुद्धा तुमचा संकल्प असू शकतो. तो तुम्ही तुमच्या परीने, तुम्हाला कुणाच्या सांगण्यावरून आपण संकल्प करू शकत नाही, तो स्वतःचा पाहिजे. कारण माझी अडचण मी ओळखेल, मला काय माझी कमकुवत बाजू कोणती आणि ती मला दुरुस्त करायची तर मी काय करणार. लिहिणं झालं असेल तर मध्यान्ह, मध्यान्हचा अर्थ आपण आपल्या भाषेमध्ये दुपार, मध्यान्ह म्हणजे दुपार, मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारच्या अगोदर. दुपार पूर्वीची वेळ आणि मध्यान्होत्तर उत्तर नंतर, मध्यान्होत्तर म्हणजेच दुपार नंतर. हे झाले आपल्या ओळखीचे साधे सुधे शब्द.
मध्यान्न दुपार मध्यान्न पूर्व दुपारच्या पूर्वी आणि मध्यान्नोत्तर दुपारनंतर. आता दुपार दुपार पूर्वी दुपारनंतर हे आपल्याला कशावरून कळतं की दुपार झाली, दुपारच्या पूर्वीची वेळ आहे, दुपार नंतरची वेळ आहे. आपण कशावरून अंदाज आर्यन आवाज येत नाही बेटा. आर्यन सकाळचे बारा सकाळचा आणि दुपारचे सकाळचे बारा. ओके दुपारचा एक मिनिट, एक थोडस एक चेंज करून पाहतोय मी त्याच्यानुसार काही बदल होतो का. सकाळचे सहा म्हणजे सकाळचे सहा आणि मग नऊ वाजले की सर नऊ रात्रीचे नऊ आणि बारा वाजले. आर्यनचा आवाज थोडा अडकत होता. येतोय पण थोडा कमी येतोय. इतरांना येतोय का व्यवस्थित? हो इतरांपर्यंत पोहोचत असेल तर मग येतोय. कदाचित माझ्याकडे काही अडचण असू शकते. ठीक आहे, तुम्हाला कसा आवाज द्यावा चालेल. तर दुपार, आपण दुपार म्हणजे दुपारचे बारा जेव्हा वाजलेले असतात त्याला आपण दुपार झाली म्हणतो. आणि तिथूनच पुढे आपण गुड नून आणि त्याच्यानंतर गुड आफ्टरनून म्हणतो. म्हणजेच इथं झाली दुपार. दुपार पूर्व, आता ह्या दोन्ही वेळा जे आहेत त्या बारा बारा तासिकेच्या येतात. मग दुपार पूर्व दुपारच्या अगोदरची वेळ म्हणजेच आता कुठून काय होईल बरं? सर सकाळची वेळ म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मी दुपार पूर्व म्हणेल? सर एक ते चार दहा अकरा वाजेपर्यंत सहा सकाळच्या अकरा वाजेपर्यंत सर एक ते चार. बर गणेश तुला काय वाटत? आपण एकेकाला घेऊया. बारा ते बारा रात्रीचे बारा ते सकाळचे बारा. मी आता बोलता बोलता एक वाक्य बोललो होतो के बारा तासिकेचे असतात म्हणजे बारा तासाचे असतात. सर बारा प्रश्न विचारला होता. सर बारा रात्रीचे बारा म्हणजे ज्या वेळेस आपण गाढ झोपेत असतो तेव्हा सकाळ होते. लक्षात घ्या, आपण रात्र झाली म्हणतो पण घड्याळीचे मात्र त्या वेळेसची वेळ म्हणजे सकाळची वेळ म्हणजे दुपार पूर्वीची वेळ म्हणून आपले गणित चुकतात. दुपार पूर्वी याचा अर्थ आहे रात्री बारा ते लिहून घ्या व्यवस्थित दुपारी बारा. आता सांगण्याची गरज नाही की दुपार नंतर म्हणजे किती. काय येईल बरं गणेश? आपल्यासोबत गणेश आहे, एक मिनिट हा गणेशला बोलतो. वेळ सरकार की एक मिनिट मग गणेशला माईक चालू करता येत नसेल तर त्याचा माईक चालू करून. हा बोलू शकतो करण शिंदे. सर माझा चालू झाला. दुपार नंतर काय येईल बरं? नंतर सायंकाळ. वेळ कितीची येईल? मी काय विचारतो आपला भाग कुठे? दुपार नंतर सर बारा बारा सहा सर. बर ठीक आहे. महेश तुला काय वाटत? बार येते संख्यात हॅलो महेश आवाज येतोय तुझ्या पर्यंत? सर तीन
हा ठीक आहे, महेश पर्यंत आवाज पोहोचत नाही व्यवस्थित. व्यंकटेश तुझ्या पर्यंत आवाज येतोय सर? हा आता बघा, दुपार झाली म्हटलं की 12 वाजले म्हणतो, म्हणजे 12 वाजता भर दुपार, त्याला मध्यान्ह म्हणतात. दुपार पूर्वी म्हणजे रात्रीच्या 12 वाजल्यापासून दुपारच्या 12 वाजेपर्यंत जो काळ आहे त्याला मध्यान्ह पूर्व म्हणतात. तर मध्यान्होत्तर कशाला म्हणतात? सर मी सांगू, दुसऱ्यांना पण थोडा विचार करू द्या, नवीन विद्यार्थ्यांना पण बोलण्याची संधी देऊयात आपण, त्यांना पण बोलू द्या, चुकू द्या, हरकत नाही. जयदेव तुला काय वाटत? येस अभिनव सांग. सर चुकून चालू झालं, दुपारचे 12 ते संध्याकाळचे 12. येस, दुपार मध्यान्होत्तरचा अर्थ आहे दुपार 12 ते रात्रीचे 12. दुपारी 12 वाजले त्याच्यानंतर जो वेळ सुरू होतो 12 वाजून काही सेकंद काही मिनिट तेव्हा ते मध्यान्होत्तर मध्ये जातात. 12:01 म्हणजेच ती वेळ झाली मध्यान्होत्तरची. जर 11:59 झाले तर ते झाले मध्यान्ह पूर्व. आणि जेव्हा कम्प्लिटली 12 वाजतात त्याला म्हणायचंय मध्यान्हचे 12. तीन गजर तुम्हाला वेळ लक्षात आल्या तर घड्याळीवरचा मध्यान्ह, मध्यान्ह पूर्व, मध्यान्होत्तरचा प्रश्न चुकणार नाही. आता ही चुकण्याची शक्यता कुठे येते? 12 तसे घड्याळीमध्ये तर येतच नाही, मग गडबड होऊ शकते ती रेल्वेच्या घड्याळी. 24 तासी घड्याळ आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला 24 तासी घड्याळीवरच हमखास प्रश्न विचारला जातो 100%. 24 तासीच घड्याळीवर तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त विचारला जातात, मग काय करायचं? चला बघूयात 24 तासी घड्याळीमध्ये काय बदल होतो. तीन शब्द अगदी पक्के लक्षात ठेवा, बोलताना, लिहिताना, वाचताना. आता वाचताना म्हणजे पुस्तक वाचताना नाही, घड्याळ वाचताना. तीन शब्दांचा उल्लेख करा. आता घड्याळी तर पाहिलं, किती वाजले? आता घड्याळीमध्ये समजा 7:50 झाले असते, तर मध्यान्ह पूर्व 7:50, दुपार पूर्व नका म्हणू, मध्यान्ह पूर्व 7:50. आणि जेव्हा 12 वाजून जातील किंवा जसे कालची तासिका आपली सायंकाळची होती 7:30 तसं त्या तासिकेला आपण म्हणणार आम्ही काल मध्यान्होत्तर 7:30 तासिका घेतली. मध्यान्होत्तर 7:30 याचा अर्थ आम्ही सायंकाळी तासिका घेतली. आणि मध्यान्ह पूर्व याचा अर्थ मी दिवसाच्या 12 अगोदर तासिका घेतली. नुसतं तासिकाच नाही, कोणत्याही कृतीला तुम्ही जोडू शकता. जेवण केले, गावाला गेलो, गावाहून आलो, आपण झोपी गेलो, कुणासोबत भांडण केले, खेळायला गेलो, एखादं काहीतरी चित्र काढलं, या शब्दात लिहा, चुकणार नाही. दोन दोन तीन तीन उदाहरणं यात एक दोन चिन्ह. मध्यान्हावर तुम्हाला जास्त प्रश्न येणार नाही कारण तसं एकच वेळ आहे, कारण इथं फक्त 12 हा एकच आहे आणि तोही दिवसाचाच 12 आहे, त्याच्यामुळं इथं जास्त येणार नाही काही. पण हे मात्र हमखास तुम्हाला आहे. आता पुढे यावर काय विचारलं जातं आपण पाहूया. आता मध्यान्होत्तर आणि मध्यान्ह पूर्व, मी थोडस मध्यान्होत्तर याला
आणखी एका पद्धतीने लिहिण्याची व्यवस्था आहे. आणि मध्यान्ह पूर्व याला सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. तुम्ही जर ओनली स्टुडंट्सवर किंवा मुलांशी गप्पावर कमी टाकलेल्या त्यांच्या स्टेटसवर जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर तो प्रश्न तुमच्या लक्षात येईल. मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी मोबाईलमध्ये म्हणतो ना आपल्या भिंतीवरच्या घड्याळ नाही मोबाईलमध्ये 12 वाजल्याचे बघितले. समृद्धी पाहिलीस का की तुमच्या घड्याळामध्ये 12 वाजले? मी पाहिले तर मी पण पाहिलो सर. सकाळचे 12 नंतर दोन शून्य येतात त्याच्यानंतर दोन टिंब येतात सर. रात्री 12 वाजत ना शून्य वाजतात सर. रात्री मोबाईलवर शून्य वाजलेले दाखवते 12 वाजता. म्हणून मी म्हणलं तुम्हाला मी ओनली स्टुडंट स्टेटस किंवा मुलांशी गप्पा पाहिलात का? विशेष मला ते स्क्रीन सापडली काल योगा योगाने. काल मी तापमानही पाहिलं त्याच्यावर तापमान सुद्धा 1 जानेवारीचं तापमान अपडेट केलेलं. तापमान सुद्धा आलेलं आहे 21 डिग्री. वर्ष सुरू झालेलं आहे 2021 आणि वेळ आहे त्याच्या पुढे 1100.00 आणि वरती सुद्धा 0000. माणसाचेच 12 वाजतात. घड्याळीत 12 वाजत नाहीत मोबाईल मध्ये. मुलांना लक्षात घ्या घड्याळीमध्ये तेव्हा 0 प्रहर सुरू होतो. बऱ्याचदा तुम्ही लग्नाचा कार्यक्रम पाहिला असेल आणि जर लग्न जर 12 अगोदरच असेल आणि आता नवरदेव किंवा वरात थोडस वेळ लागत असेल तर अगदी समजा 12 वाजलेत नवरदेव नवरी आलेले आहेत 2 मिनिटांमध्ये 12 वाजणार आहेत तर लग्न लावत नाहीत. थोडा वेळ थांबतात 12 घटिका टळू देतात आणि मग 12:01 म्हणा किंवा 12 वाजून गेल्यावर म्हणा तो शुभ मुहूर्तावर त्या मुहूर्ताला लग्न लावतात. कारण इथं 0 लग्न लावलं 0 मी काम केलं 0 नाही म्हणता येईल. म्हणून रोहिणी घड्याळीत कधी 12 वाजत नाहीत पण माणसाला मात्र म्हणतात त्याचे 12 वाजले. हो का म्हणतात 12 वाजले? कारण त्याच्याकडे 0 झाला म्हणून 12 वाजले म्हणतात. त्याचे चांगलेच 12 वाजले. बघा 12 वाजले म्हणजे तिथं अंकच नाहीये. जसं करणला उत्तर दिलं अंकच नाहीये 12 तुम्ही घड्याळीत पहा. मुद्दाम 11:58 तुमच्या मोबाईलला अलार्म द्या आणि आजचा दुपारचा तो पहा वेळ की 11:59 नंतर काय होते पहा. 11:59 नंतर जर आपल्याकडे पहिल्या टिकटिक घड्याळ होत्या इथं टिंब 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 मिनिट तास मिनिट सेकंद टिकटिक घड्याळ होता पण त्याला हाताला ऑटोमॅटिक घड्याळ ती जर असेल तिच्याकडे लक्ष द्या. सगळे 0 करून टाकते त्यांना 12 आणि नंतर सुरू होते टिंब 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 01 02 03. तिकडं जेव्हा 59 होतात तेव्हा तो 0 करतो आणि मिनिटात 1 60 कधी होत नसतात 60 सेकंद कधी होत नसतात 60 आपले तास प्रश्नच नाही. तास तर 24 असतात किंवा 12 त्याचा प्रश्न नाही. म्हणून थोडस निरीक्षण करा. घड्याळ आपण जन्माच्या आधीपासून आपल्या घरामध्ये आहे. घरात आपण लक्ष देतोय पण बारकाईने तिला बघितलंच नाही. कारण जी नेहमी वस्तू समोर असते तिला आपण कधी बघितलेलं नसतो किंवा तिच्याबद्दल जास्त विचार केलेला नसतो. पण आज विचार करा प्रत्यक्षिक घ्या प्रत्यक्ष पहा काय होतं पहा. बाकी सगळ्यामध्ये 10 नंतर 11 10:59 झाले की 11 येतात 9:59 झाले की 10 येतात 9:59 1:59 झाले की पटकन 10:00 येतो 12 काय येत नाही. म्हणून त्याला 0 प्रहराची वेळ म्हणतात आणि त्यालाच आपल्या भाषेत मध्यान्ह म्हणतात. मग मध्यान्होत्तर या मध्यान्होत्तरला
आणि म्हणूनच बाराला लिहिताना ना ए एम लिहितात आपला आता ए एम पी एम करतो आपण मध्यान्होत्तर मध्यान्होत्तर म्हटलं की उत्तर म्हणजे नंतर त्याला लिहिताना पी एम आता बरेच विद्यार्थी पी एम म्हणले की आपल्याला माहित आहे पी एम म्हणजे पटकन त्याला प्राईम मिनिस्टर वाचतात खूप जण हिअर इज नो प्राईम मिनिस्टर याचा अर्थ आहे पास्ट मेरिडियन पास्ट म्हणजे नंतरचे आणि मध्यान्ह मेरिडियन पास्ट मॉर्निंग नाही प्री मॉर्निंग नाही वाटेल तसा अर्थ आपण त्याचा लावतो तसा नाही इथं पी एम आणि दुसरी वेळ असते ए एम अँटी मेरिडियन पास्ट मेरिडियन ए एम म्हणजे दुपारच्या अगोदरचे जसं की आता समजा 8 वाजलेत तर मी दोन प्रकारे लिहू शकतो एक तर 0800 ए एम ही वेळ आहे आताची किंवा मी लिहू शकतो की मध्यान्हपूर्व 8 वाजले दोन प्रकारे मला लेखन करता येतो हे ध्यानात ठेवा जर सकाळचे 8 वाजले तर मी दोन पद्धतीने लिहिन मध्यान्हपूर्व 8 किंवा मध्यान्हपूर्व 8 ला आपण 8:00 मिनिट तुमचे असतील तर लिहा नसेल तर प्रश्नच भेटला 8 वाजले पण इथं 0 द्यावा लागेल 8 वाजून काहीच मिनिट नाहीत जसं चेक वर आपण रक्कम लिहिताना आपण समजा मला रोहिणीला चेक द्यायचा आहे 2,445 रुपयाचा समजा नाही तर कारवाडीला आल्याबरोबर रोहिणी मला मागेल सर तुम्ही मला 2,445 चेक देतो म्हणले होते द्या बाबा उगा समजा हा मला तिला चेक द्यायचा आहे धनादेश द्यायचा आहे आणि तुम्हाला माहित आहे कारवाडीचे विद्यार्थी आपण सगळ्यांनी शाळेतील आपल्या 3री 4थी 5वीच्या पूर्ण मुलांनी आपण चेक लिहिलेले आहेत चेक वर कसं लिखाण करतात सह्या कशा घ्यायच्या क्रॉस चेक कसा करायचा ते प्रत्यक्ष कसं तुमचे चेक माझ्याकडे जमा आहे आजही आहे धनादेशवर तुम्हाला माहिती आहे अंकात कसं लिहायचं अक्षरात कसं लिहायचं मग 2,445 लिहिल्यानंतर आपण त्याच्या पुढे 0 लिहितो म्हणजे 2,445 रुपये 00 पैसे असं लिखाण आपण करतो म्हणजे रुपया नंतरच जे आहे ते पैसे तसं इथं तासानंतरच मिनिटे आपल्याला लिहावं लागतं सेकंद लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणूनच मी म्हणलं की मला घड्याळीतल्या 3 ऐवजी 2 मित्रांचं काम घ्यायचंय 2 मित्र आपल्यासाठी महत्वाचे सेकंद का नाही घ्यायचं मला कारण तो फार तुर पळतो थांबत नाही मिनिट विचारात थांबत तास काढत मस्त एकदम माझा मस्त हत्ती त्याच्यानुसार आपल्याला पाहिजे मग या ठिकाणी 0 आपल्याला लिहूनच एम लिहायचं म्हणजे लिहिण्याच्या 2 वेळा आणि जर समजा मला संध्याकाळचे 9:30 9:30 आता 9:30 हा सुद्धा एक भाग घ्यायचा आहे 9:30 साडे शब्द लिहून घ्या साडे म्हणलं की तुमच्याकडे 30 आलं पाहिजे 9:15 म्हणले की तुमच्याकडे 15 आलं पाहिजे आणि पाऊन किंवा पावणे म्हणलं की तुमच्याकडे 45 आलं पाहिजे हे 3 शब्द अगदी पक्के करून घ्या 9:30 9:15 आणि 9:45 तुम्ही सर हे काय आहे नेमकं सांगतो प्रत्यक्ष घड्याळ घेऊन सांगतो पण तत्पूर्वी फक्त लिखाण कसं करायचं ते सांगतो जर समजा मध्यान्होत्तर 9:30 सांगितले मी जर म्हटलं की रात्रीच्या 9:30 तुम्ही 1 चाचणी सोडवा असा प्रश्न टाकला रात्रीचे 9:30 म्हणजेच मध्यान्होत्तर 9:30 मग मध्यान्होत्तर 9:30 म्हणजे मी कसे लिहिणार मध्यान्होत्तर 9:30 किंवा मी कसे लिहिणार 09 या ठिकाणी 0 लिहावाच लागतो असं काही बंधन नाही मी फक्त घड्याळीत तसं दिसतो म्हणून तुम्हाला सांगतोय 0ची गरज नाही तुम्हाला 9च लिहायची चालतात 9 इथं बरोबरच चिन्ह द्यायचं नाही तेही महत्वाचं आहे की 9 इज इक्वल टू जर केला तर ते 9 रुपये 30 पैसे होते बरोबर नाही इथं आपल्याला विसर्गच चिन्ह द्यायचं मग
नऊ तीस पी एम या दोन पद्धतीमध्ये आपल्याला घड्याळीचं लिखाण करायचं आहे. आता प्रश्न आहे साडे सव्वा पावणेचा. रुपयामध्ये साडे सव्वा पावणे एक फरक आहे. रुपयामध्ये जेव्हा रुपयामध्ये मीटरमध्ये किलोमीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये जाऊ त्यावेळेस साडे सव्वा पावणे बदलतात. तिथं साडे म्हणजे पन्नास, सव्वा म्हणजे पंचवीस आणि पावणे म्हणजे पंचाहत्तर. दोन ध्यानात ठेवा. घड्याळीचं माप वेगळं. घड्याळ हे साठला शंभर करते आणि तिकडे शंभराला शंभर असते. म्हणून साठचं रूपांतर शंभर मध्ये, जसं तुम्हाला एक पाठ आहे शेकडेवारी, तर साठचा शेकडा किती म्हणजे साठचा अर्धा किती, शंभरचा अर्धा, शंभरचे साडे पन्नास तर साठचे साडे किती, साठच्या अर्धे तीस म्हणून ते साडे. शंभरचे पन्नास तर साठचे किती, ते शेकडेवारीमध्ये आहे. शेकडेवारी धडा आपण पुन्हा जेव्हा पाहू तेव्हा तो तुमच्या लक्षात येईल. मग शंभरचा सव्वा पंचवीस तर साठचा सव्वा किती, साठचा सव्वा येतो पंधरा. शंभरचा शंभरचा पावणे पंच्याहत्तर तर साठचा पाऊल किती, साठचा पाऊल पंचेचाळीस. अशा पद्धतीच म्हणजे पर्सेंटेज एकच आहे पण घड्याळ आपले शंभर मिनिटाची शंभर सेकंदाची नसते म्हणून हे परिमाण बदलते. आणि मुलं पुढचा जो भाग मी घेणार आहे तिथं काय फसगत होते, आमची फसगत झालेली होती, आम्ही त्यामुळंच थोडं मागे राहिलो होतो. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की नाही कडे याच कस, ते तुम्हाला प्रत्यक्ष कसं उदाहरण घेणारच आहे. त्यालाच घड्याळीच्या कालमापनाची बेरीज वजाबाकी म्हणतात, तो आपल्याला कट घ्यायचा आहे. पण आता थोडस साडे सव्वा पाऊन कडे मी प्रॅक्टिकली आपण जाऊया. आता या ठिकाणी माझ्याकडे घड्याळ आहे. सगळ्यांना एक माहित आहे की घड्याळीमध्ये जेव्हा तास काटा एखाद्या अंकासमोर असतो आणि मिनिट काटा बारावर असतो तेव्हा तितके वाजले. सगळ्यात सोपं, समृद्धी किती वाजले सर? तीन. तू समृद्धी आहेस का? तीन. ओके समृद्धी. मग आता तीन वाजले पण मला सांगितलं की सर मला साडेतीन करून दाखवा. आता साडेतीन, आता साडे म्हटलं की मागे जाणार का पुढे जाणार, पहिला प्रश्न. आता सांग करण, करण शिंदे. सर मी मागे जाणार का पुढे जाणार? सर पुढे. पुढे जाणार. आता पुढे जाणार म्हटले की कसं होते, खरं बारा, बाराच्या नंतर तेरा दिसण झाले. मग बारा चोवीस घडी मध्ये राहतात. मला साडे, साडे म्हणजे मला सरळ सरळ घड्याळीचे दोन भाग करायचे, अर्धी घड्याळ करायची. आता अर्धी घड्याळ करायची म्हणजे काय, मला आरापत्ती आणायची नाही किंवा छन्ने हातोडे घेऊन मला याचे दोन तुकडे करायचे नाही. मला घड्याळीचे काटे फिरवायचे, कारण घड्याळ बंद आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. तुम्ही सुद्धा हे काम करताना घड्याळीचा मागचा सेल बाजूला काढायचा, घड्याळीचा वापर करायचा आणि व्यवस्थित आपल्या लिहून म्हणण्यापेक्षा घड्याळीमध्ये तो ऍडजस्ट करायचा आणि तो भिंतीवर लावायचा. आता या ठिकाणी तुम्हाला थोडस काहीतरी लिहिलेलं दिसेल, इथं पहा प्रेझेंटेड प्रेझेंट बाय 12 स्टुडंट. ही घड्याळ जी दिलेली आहे इथं लिहिलेलं आहे पहा 2000-2001 इसवी सन 2000 मध्ये माझ्याकडे 12वीचे विद्यार्थी क्लासला होते. त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा 12वीची परीक्षा संपली जाताना त्यांनी हे घड्याळ क्लासला देऊन गेले होते. तर या ठिकाणी
आता मला साडे करायचंय. साडे म्हणल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं दोन भाग करतोय म्हणजे मी सहा वर येऊन बसणार. बारा इथं सहा, आता झाले साडेतीन. याला म्हणतो आपण 3:30. काटा तास काटा 3 वर थांबवत नाही, 3 आणि 4 मध्यभागी जातो. ही घड्याळ बंद असल्यामुळे थोडस तुम्हाला काटा इकडे तिकडे वाटेल थोडा, पण तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा तुमच्या घड्याळीमध्ये आता पाहत असाल तेव्हा तो 3 आणि 4 या दोनच्या मध्यभागी येऊन बसतो, कारण तिथं सुद्धा 3:30 म्हणजे अर्ध्यामध्ये पोहोचलाय. 50% प्रवास झालाय. आता 50% प्रवास झालाय म्हणजे किती मिनिटे प्रवास झालाय, चला मोजूया. इथून निघाला होता, इथून 1 घर 2 घर करत करत 6 घर आला, म्हणजे काय 6 प्रवास झाला का, 6 मिनिटे प्रवास झाला का? नाही, 30 मिनिटे प्रवास झाला. हो सर, 30 मिनिटे प्रवास झाला. 30 मिनिटे प्रवास होताना श्रेया मला सांग, इथं हे सगळे गावं होते, मी अर्धा पुरून निघालोय, इथं थेरबंडला येऊन थांबलोय, मला रेल्वे इतक्या जागी थांबलेली आहे. हे सगळे स्टेशन आहेत, ते मध्ये मुदखेड होत, लाल म्हणजे तिथं गाडी थांबणार आणि हे पॅसेंजर थांबले थांबले नाही तर नाही थांबले. मग एक घर किती मिनिटाचं असेल श्रेया? सर मी सांगू सांगू, इथून इथपर्यंत गेलं. आपण म्हणत नाही 12:01, 12:02. आम्ही लहानपणी असं सांगितलेलं आहे, आपणही तसाच प्रयत्न केलेला असेल. 12:01 बऱ्याचदा आता माझे बाबा सर्व्हिस लावते आणि तिकडून येताना सुट्टी होऊन सीआरपी मधून येताना त्यांनी म्हणजे शिलांगला किंवा मेघालयला तिकडून परत तिथं आले की मला एकदा अगोदर ऑटोमॅटिक घड्याळ आणले, मस्त वाटलं, सहज समजू लागलं. नंतर काट्याची आणली, HMT घड्याळ. त्यावेळेस HMT म्हणजे नवरदेव रुसाईच्या लग्नामध्ये, तुम्हाला माहिती नाही, आई बाबाला विचारा, मजा येते, हसून हसून पोट दुखल तुमचं, की नवरदेव का रुसायचा आणि तो काय काय मागायचा, पहा विचारा आणि मग आनंद घ्या त्या गोष्टीचा. तर इथं आम्ही म्हणायचा आता मोठेपणाने घड्याळ दिले, त्याचा काटा वगैरे म्हणजे बेल्ट थोडासा लहान वगैरे करून घ्यायचा आणि मस्त कोणी विचारो की न विचारो बाहेर जाताना उगच कोणी समोर माणूस यायले की आपण असं हात फिरवायचं, म्हणजे त्याला आपण म्हणतो शान मारणे, म्हणजे फुशारकी दाखवणे. पण माझ्याकडे काहीतरी आहे की तुम्ही केलेलं आहे, करत आहात, आम्ही केलेलं आहे, तुमच्या आई बाबांनी केलेलं आहे. आपल्याकडे नवीन वस्तू घेतली ती मला कुणीतरी विचारावी. आणि मग जेव्हा समोरचा एखादा कोणी विचारतो हा काय मग किती वाजले, मग 12:03 1:12, 1:03 12:03 आणि तो विचार हसत निघून जाईल. सव्वा 12 वाजले सर, सव्वा 12 लांब राहिले, सव्वा सव्वा लांब राहिले, पण मला फक्त अंकच माहित होते ना, मला कुठे घड्याळ शिकवली होती, मला घड्याळ शिकवलीच नव्हती, मी लहान तुमच्यापेक्षाही लहान होतो. मग 12:03 म्हणायचं, 12:05 म्हणायचं आणि मग आई वडिलांनी शिकवलं की हे 3 मिनिटं नाही, 1 घर 5 मिनिटाचं आणि मग याला 12:05, दुसरं घर 10 मिनिटाचं, तिसरं घर 15 मिनिटाचं, म्हणजे 5:05 वाढत जात. आणि मग तिथं एकच शिकवलं की प्रत्येक अंकाला तिथं मिनिट काटा थांबतो त्याला 5 गुणाकार कर, संपलं. इतकं साधं सोपं सूत्र. या ठिकाणी 8 जाऊन थांबला, 8:45 कोणाच्या पुढे आहे, 3:40 झाले, संपली घड्याळ. एकच सूत्र लक्षात ठेवायचं, दिलेल्या अंकाला ज्या समोर मिनिट काटा आहे त्याला 5 गुणाकार करायचा, म्हणजे 5 महत्व इथं कळत. मग इथं समजलं की 3:40. आता हे जर दुपारचे असतील तर कसे म्हणणार, आता हा कसे म्हणणार साठी प्रश्न माझा आहे समर्थ हाकेला. समजा शाळा सुटत आहे, आपली शाळा भरलेली आहे आणि शाळा तू विचारतोयस की सर घंटी वाजू का, घंटी वाजू का,
आणि मी तुला घड्याळीकडे बघ म्हटलं, अरे घड्याळी बघ आणि किती वाजले आपली शाळा सुटायची वेळ झाली का, आणि तू मला सांगतोय की सर किती वाजले, तर तू कसं सांगणार असं गृहित धर शाळेतली घड्याळ आहे. समर्थ हाके. त्यानंतर आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक 5 ते 6 सेकंद समय देतो माईक चालू करण्याची, नंतर दुसऱ्याकडे जाईल. समर्थ देवगुंडे. यस रेडी सर. 4 वाजून व्यवस्थित बघ, कारण अगोदर घड्याळ वाजता आली पाहिजे. तुम्हाला जर घड्याळ वाजता आले तुम्हाला सांगते काय पुस्तक आहे का वाचायला, अरे पुस्तकापेक्षा फार मोठं शिकवते, किती धडे शिकवते. हा आता मी जाणार आहे एक मिनिट सोहम परभणी साडेगाव. सर 3:40 PM 3:40 PM किंवा आपण काय म्हणू आणखी 3:40 PM असं दुहेरी लिहू नका. मी भाकर भाजी भाकर खाली नाही, मी भाकर भाजीच खाली. मी वरण भात पोळी वरण खाल्लं नाही, वरण एकदाच येऊ द्या. इथं तसं 3:40 इथं मध्यानोत्तर घ्या किंवा PM घ्या. तुम्हाला परीक्षेत ज्या पद्धतीनं विचारलं जाईल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्याचा विचार करा, तिथं काय विचारलं जाईल. ओके जमलं म्हणजे याला आपण 3:40 मग आपण पाहिलं साडे. साडे म्हणजे 6 वर काटा गेला की 12 वाजून किंवा 3:30 असं म्हणू शकतो. मध्यान्होत्तर 3:30 म्हणू शकतो. मध्यान्ह पूर्व 3:30 जशी वेळ असेल तशी 3:30 PM म्हणू शकतो. सकाळची असेल तर 3:30 AM म्हणू शकतो. आणि आणखी दुसऱ्या भाषेमध्ये 3:30 म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा काटा आपला हा 6 वर असेल तेव्हा याला आपण 3:30 म्हणू. मग तो 3:30 असेल आता 4:30 असेल. तास काटा जसा जसा फिरेल 12 घर तो 12 घर सतत फिरतो. तुम्ही एक शब्द पाहिला असेल लिहिलेलं 24x7 असा लिहिलेलं ऑनलाईनच्या बाबतीमध्ये पाहिला असेल किंवा दवाखान्याच्या बाबतीमध्ये पाहिला असेल. हॉस्पिटल चालू राहील 24x7 त्यांनी काय त्याला गुणाकार करायला देतात काय, ही सुविधा 24x7 चालू राहील याचा अर्थ कुणाला सांगता येईल. यस सुमित. सर याचा अर्थ 1 वर्ष. आर्यन माझा प्रश्न सुमित साठी आहे. सुमित सांगता येईल का लोणीकनचा विद्यार्थी प्रयत्न करायचा. ठीक आहे तन्मय तू सांग आता, नंतरची संधी मी करण वाघमडेकडे जाणार आहे. यस करण घडी धरा चोरी धरा की सर. नाही नाही ते नाही, मी हे सांगतोय जर समजा तुम्हाला एखादा मेसेज आला की आमच्याकडे फलाण्या बिस्ताण्या सेवा आहेत आणि खाली दिलेला आहे 24x7 24x7 याचा अर्थ काय. आवाज अडखळतो बेटा. यस तन्मय यू कॅन. रोहिणी एक मिनिट तन्मयला संधी देतो एकदा. 7 दिवस 24 तास. यस आठवड्याचे 7 दिवस
आणि दिवसभराचे 24 तास, रात्रभराचे दिवसभराचे मिळून 24 तास, म्हणजेच 24 गुणिले 7 याचा अर्थ काय? मराठी मध्ये जर तुम्हाला अर्थ पाहिजे असेल 24 गुणिले 7, तर त्या शब्दाचा अर्थ आहे अखंड. (24/7) = अखंड सेवा चालू आहे नियमित. तुम्ही केव्हाही या दुकान उघडच असा त्याचा अर्थ. म्हणून हाही एक घड्याळीचा समजून घेण्याचा भाग. AM PM आता लक्षात आलेलं आहे. AM PM च्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा सांगतो, सकाळची वेळ असेल दुपारच्या 12 पर्यंत तेव्हा AM वापरायचं, दुपारी 12 च्या नंतर रात्री 12 पर्यंत PM वापरायचं, आणि जेव्हा आपल्याला 7:30 म्हणायचंय 7:30 वाजले आपला टाइमच आहे 7:30. लोक म्हणतात 7:30 नको, पण आपण 7:30 लाच सुरू करतो. रात्रीची तासिका सुद्धा 7:30 लाच सुरू करतो. लोकांचं म्हणणं असतं 7:30 नको, ना कर्त्याचा वार शनिवार म्हणतात. मी चांगल्या कामाची सुरुवात मुद्दाम शनिवारी करतो, कारण दुसरा दिवस आपल्याला दुरुस्तीला मिळतो. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, कारण माझ्या शनिवारच्या कामात काही चूक झाली तर मला रविवारी दुरुस्त करायला पुन्हा सुट्टी मिळते. म्हणून ना कर्त्याचा वार शनिवार नाही, चांगल्या कामाला सुरुवात करण्याचा वार शनिवार म्हणायला हरकत, कारण वेळ कधीच कोणती वाईट नसते. आपण कुठली आपली कुठली तरी चूक असते आणि शेवटी कुठतरी तो निसर्गाचा नशिबाचा भाग असतो, त्या गोष्टी वेगळ्या आहे, तेही मान्य करावं लागतं. सगळंच आपल्या हाती नाहीये. एक एक पत्ता झाडाचा एक पान हलवण्याची शक्ती आपल्यात नाही, ती निसर्ग शक्ती आहे. ती एक कुठली तरी शक्ती आहे ज्याला आपण गॉड म्हणतो. आता गॉड म्हटल्यावर आता थोडस विषयांतर होईल, पण तुमच्या माहितीसाठी एक शब्द लक्षात राहू द्या. व्हॉट यू मीन बाय गॉड? कुणाला सांगताय गॉड म्हणजे काय? देव 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 सर गॉड. गॉडचा अर्थ काय? देव देव सर गॉड. नाही मुलांना सर निसर्ग. जसा न्यूज शब्द तयार झालेला आहे, न्यूज नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ चारही दिशांमध्ये घडलेल्या घटनांची माहिती एकत्रितपणे देणारा अर्थपूर्ण शब्द म्हणजे न्यूज. म्हणून त्याचा अर्थ केला बातम्या. पण आणि तसच गॉड ही आहे. इथं लिहून घ्या शब्द जी फॉर जनरेट निर्मिती करणारा, ओ फॉर ऑपरेट कोणीतरी त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय कोणीतरी त्या चालवतोय, आणि डी फॉर डिस्ट्रॉय नष्ट करतो, म्हणजे जन्मालाही घालतो वाढवतो सगळं कृती करतो आणि नंतर मृत्यूकडे घेऊन जातो. या तीन शब्दाचं एकत्रीकरण म्हणजे गॉड. जनरेट ऑपरेट अँड डिस्ट्रॉय. गॉड म्हणजे नुसता देव नाही, आणि हे तीन अदृश्य शक्ती आहेत. माहित नाही कशा होतात. दिसत नाहीये ओचा शब्द दिसत नाही. जनरेट ऑपरेट आणि डिस्ट्रॉय दिसते मला, तर दिसते तर स्पष्ट पैकी. सर आम्हाला पण जास्त जनरेट जी फॉर जनरेट म्हणजे निर्माण करणे निर्मिती, ऑपरेट म्हणजे त्याला चालक निर्मिती केली त्याला चालवणारा कोणीतरी आहे, आणि नष्ट नाश करणे त्याचही कुणाच्या तरी हातामध्ये चाव्या आहेत. ह्या तीनही चाव्या आहेत, त्या शक्तीला आपण गॉड म्हणलेला आहे. म्हणून तो गॉड इज नॉट ओनली देव. गॉड मीन्स जनरेट ऑपरेट डिस्ट्रॉय चे बटन ज्याच्या हाती आहे ते रिमोट कंट्रोल म्हणजे गॉड, आणि तेच रिमोट कंट्रोल म्हणजे आपलं नेचर. नेचर दोन प्रकार, नेचर म्हणजे आपला स्वभाव आणि दुसरं नेचर म्हणजे निसर्ग. त्या सगळ्या शक्ती ज्या आहेत निसर्गाच्या. म्हणून निसर्ग हा सर्वात मोठा देव आहे. सर्वात मोठा ईश्वर काय आहे तर निसर्ग आहे. निसर्ग निर्मित आहे, आपण नाही. आपण एक निमित्त मात्र आहोत. चला पुढे जाऊयात सर.
माइक चालू होते तिघाचे रोहिणी सर तिघाचे माइक चालू होते तर ठीक आहे. त्यानंतर आता आपण सव्वाकडे जाऊयात. सव्वा आता समजा इथं वाजलेले आहेत चार, सव्वा म्हणजे मिनिट काटा तीन वर येणे. हा जो आकार आहे 15 मिनिटाचा काळ इथं दिलं होतं मी तुम्हाला. सव्वा म्हणजे 15 म्हणजे याला आपण 4:15 झाले असंही म्हणतो आणि यालाच आपण 4:15 असंही म्हणतो. काटकोन तयार झालाय. आता काटकोन नाहीये, लघुकोन आहे सर. लघुकोन तयार झालेला आहे सर. माझ्या कसल्या घड्याळी दोन वेळा तयार होतो घड्याळीमध्ये? किती वाजता तयार होतो सुमित? सर मी सांगू काटकोन किती वाजता? मला घड्याळ दाखवतो. साडेतीन वाजता. बरोबर, 3:30 काटकोन होत नाही. अक्युरेट 3 काटकोन तयार होतो. अक्युरेट 9:00 काटकोन तयार होतो. तसं सेकंद मिनिटामध्ये पुढे गेल्यावर होतो पण तितकं आपल्याला अक्युरेट नाही मोजता येणार. स्पष्ट दिसणारा काटकोण म्हणजे 3 आणि 9. ओके, बाकी लघुकोण आणि विशाल कोण. म्हणून तुम्हाला म्हणलं घड्याळ तुम्हाला फार शिकवते. जी घड्याळ आपण झोपेतून उठताना पाहतो किती वाजले? किती वाजले? 7 अरे बापरे, 7:30 तास आहे. चला उठा. झोपेतून उठायच्या आधी तिचं तोंड बघतो. आपण म्हणतो कोणाचं तोंड बघलं? काही वाईट झालं की आज कोणाचं तोंड बघितलं होतं? मी तर म्हणतो कधी आपण आपलंच तोंड बघत असतो. पहिल्यांदा बघतो आपल्या घड्याळीचं आणि नंतर आपण कसं दिसतोय पण आपलंच तोंड आपण आपल्या आईनात बघतो. म्हणून दुसऱ्याचं तोंड बघलं म्हणून वाईट नाही. मी माझंच तोंड बघलं म्हणून वाईट झालंय. इतरांच्या तोंडाला वाईट नाही म्हणायचं. मी माझंच तोंड बघतो आधी सुरुवातीला आणि आपण म्हणतो आज तोंड बघलं होते मी आणि शिव्या पण देतो. मी खूप जणांचं ऐकलं कदाचित. मी पण म्हणलेलं असेल आईला काय आज दिवस लय बेकार लागला, परत तोंड बघलं होतं की व्यापारी असेल काही माल विकला नाही, आज परत तोंड बघलं होती. काल मस्त व्यापार झाला, काल खूप भाजी विकली, आज परत तोंड बघलं की कोणाचं तोंड बघलं नाही, स्वतःच बघलं. प्रत्येकाच्या घरात आरसा आहे म्हणून आपण आपलंच तोंड बघून बाहेर पडतो. ओके, चला पुढे. 6:30, 7:15, 5. पावणेच्या वेळेस थोडस लक्ष ठेवायचं आणि म्हणूनच आपल्या घड्याळीमध्ये या 4 अंकावर सगळा खेळ आहे. घड्याळीमध्ये बऱ्याच घड्याळीमध्ये 1, 2, 4, 5, 7, 8 आणि 10, 11 हे अंक देत नाही, 4 अंक देतात. सर पावणेचा अर्थ सांगू. सांगता येते सर. या ठिकाणी फक्त लक्षात काय ठेवायचं, मिनिट काटा कुठं आहे? 4 पुढे आहे, 5 जवळ आहे, म्हणजे 5 आहेत. जर तुम्हाला मराठीतली घड्याळ आता चांगली कळाली तर परवाच्या इंग्रजीच्या तासिकेला काहीच वेळ लागणार नाही. ओके, हा प्रयत्न अगोदर करा, अडचण आली तर पुन्हा विचारा. आता इथं 5 पण 5 नाही, मग 5 नाही, 4 गेले, मग काय करायचं? इथं 4 पहिलं काम मी सांगितलं कि 3 गुणाकार 5, 9 मिनिट काटा, 9 × 5 = 45, म्हणजे 4:45 झाले. मला तुझा आवाज येत नाही बेटा, थोडा आवाज थांब. तू तिकडे बोलतोय फक्त मला इथं माईक चालू झालेला लॅपटॉप वर दिसतोय तुझा पण मला आवाज येत नाही. सो प्लीज बी क्वाइट. 4:45, मग 4:45 यालाच म्हणायचं कारण 4 पावणे मध्ये नेहमी पुढचा अंक घेतला. वेळ असू द्या, काही असू द्या, त्यात पुढचा अंक घेतात. पावणे 4 म्हणजे किती? मी 4:45 म्हणजे किती मी सांगू? पावणे 5 पावणे 5 हा तेच मी सांगतोय.
चार वाजून गेले, चार नंतर येणारा अंक म्हणजे पाच, आणि त्यालाच म्हणायचंय पावणे पाच. अशी घड्याळ तुम्हाला दिसली तुम्ही म्हणू शकता आता पावणे पाच. आता फक्त पावणे पाचच वाचतात का? घड्याळीचे बाकी सगळेच वाचतात. पावणे एक, पावणे दोन, पावणे तीन, पावणे चार, पावणे पाच, पावणे बारा, पावणे अकरा, कोणतेही अंक पावणे पर्यंत जातात. केवळ दोन अंक मात्र साडेला सतवतात. सांगा बरं कोणते ते? सर एक आणि दोन. सतवणारे दोन अंक कोणते? सर एक आणि दोन. व्हेरी गुड. यस, आपल्या घड्याळीमधला एक आणि आपल्या घड्याळीमधला दोन असा विचित्र आहे, तो बारा पासून त्यांना हाकलून दिलं की तो जरा डान्स करायला लागतो आणि साधा सुद्धा डान्स करत नाही. बाराच्या अंकापासून जेव्हा त्याला तो हाकलून एक कडे देतो, एक त्याला जेव्हा दोन कडे देतो, त्यावेळेस चांगले डान्स करतात. आणि ते कोणत्या घरामध्ये? साडेच्या घरामध्ये. कधीच कुणी साडे एक वाजला म्हणत नाही, साडे दोन वाजले म्हणत नाही, कुठही तसं लिखित नाही. साडे एक काय म्हणतो बरं? साडे एक ला आपण त्याला म्हणतो दीड वाजले. म्हणून साडे दोन ला अडीच. एक वाजून 30 मिनिटे, याला चार पदी कशा लिहिणार आपण? मध्यान्होत्तर 1:30, मध्यान्ह पूर्व 1:30, कारण दोन्ही कुठच्या वेळा असू शकतात त्या, रात्रीची असेल सकाळची असेल. त्याच्यानंतर 1:30, आता 1:30 म्हटलं की बरेच आन्सर आले अरे 1:30 काय चुकलं? नाही चुकलं. 1:30 पाहिजे होते, तुम्ही 1:30 लिहिल्या. उच्चाराकडे लक्ष द्यायचं. मी सांगितलं चला वेळ लिहा, आणि वेळ लिहा म्हटल्याच्या नंतर जर आपण 1:30 म्हणलं तर 1:30 ही वेळच होऊ शकत नाही, कारण 12 पुढे आणि 24 पुढे अंक नाही. म्हणून 1:30 चुकीचं आहे. मिनिटामध्ये येऊ शकतात पण तासामध्ये तर येणारच नाही. म्हणून असं नाही लिहिणार आपण, इट्स रॉंग. 1:30 AM, 1:30 PM, मध्यान्ह पूर्व 1:30, मध्यान्होत्तर 1:30, साडे एक, साडे एक म्हणत नाही म्हणून दीड. अशा पद्धतीनं या 1:30 लेखन आणि दुसरा अंक त्याचा जोडीदार तोही त्याच्यासोबत डान्स करतो आणि तोही म्हणतो, तो म्हणतो अडीच साडे दोन ला जातो. तो म्हणतो अडीच. तुझ्याकडे दोन अक्षरे, माझ्याकडे तीन अक्षरे. जेव्हा तीन पर्यंत पोहोचतो तेव्हा 12 त्याला देतो एक डंका, आता नीट चल म्हणतो आणि तिथून बाकीचे सगळे सरळ होतात. तुम्ही मेंढ्यांचा कळप बघितला असेल, मेंढ्या जर इकडे तिकडे जाऊ लागल्या 100, 200, 500 मेंढ्यांचा कळप असतो आणि मेंढ्या रस्त्याच्या एका बाजून लेट चालतात. काय करतो माहितीये? तो जो राजस्थानी असेल किंवा कोणताही आपल्याकडचा असेल, त्या समोर जी मेंढी असते त्या एका मेंढीचे जोरात कान पिळतो आणि तिला आपल्या सोबत घेतो. बाकीच्या मेंढ्या मुंडी खाली घालून तिच्या मागे चालतात. म्हणजे तिचा कान पिळला आहे, मी पुढे गेलो तर माझा कान पिळता, म्हणून चुपचूप तिच्या मागे चालतो. पटकन खाणार नाही, चलतच राहणार अशी ते मेंढी. तस 3 पासून मात्र सगळा बदल होतो आणि इथं हा 2 पाशी आल्याच्या नंतर 2:30 AM किंवा 2:30 PM किंवा मध्यान्होत्तर 2:30, मध्यान्ह पूर्व 2:30, आणि मराठीमध्ये त्यालाच म्हणतात अडीच. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची तुमची गोष्टी होते ती या अडीच आणि दीड मुळच. 1.5 रुपया 2.5 रुपया तेच इकडं आलं. 1.5 मीटर 2.5 मीटर इकडं आले. धारकतेमध्ये 1.5 लिटर 2.5 लिटर म्हणजे मापनाच्या प्रत्येक घटकामध्ये 1.5 आणि 2.5 आलेलं आहे. म्हणून
दीड आणि अडीचला थोडं जवळ करा. दीड आणि अडीच मध्ये 30 मिनिटे असतात हे पक्क. म्हणजे साड्याचा प्रकार आहे. आता साड्याचा प्रकार किंवा साड्याचा प्रकार म्हणलं की थोडं एखाद वेळेस वेगळे वाटू शकतं. कारण साडे म्हणलं की लग्नातला एक विधी आहे जो की शेवटचा विधी. म्हणजे साडे झालं की जवळपास नवरीला पाठवून दिल्याची लगबग असते. तो शेवटचा कार्यक्रम इथं आपल्याला तो साडे नाही तर कुणाला पाठवून द्यायचं नाही. कारण तोही शब्द आपल्या लक्षात राहायला पाहिजे. एका शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी कसा आहे म्हणून तोही उल्लेख. आता हे सगळं जे झालं ते आपल्या घरातल्या बारापाशी घड्याळ. आता बारापाशी घड्याळाच्या सोबत आपल्याला थोडासा विचार करायचा आहे 24 ताशी घड्याळीचा. आणि 24 ताशी घड्याळीसाठी आता आपल्या घड्याळीची आवश्यकता नाही. मग सर आता का आम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन राहू काय? आता थेरपंडा तर खूप मोठं स्टेशन झालेलं आहे, काही अडचण नाहीये. पण जायचं नाहीये. सहज कधी गेलो तिकडे निरीक्षण मात्र करायचं. निरीक्षणाचा विकास आपण झाला पाहिजे. काय पाहायला भेटलं चांगलं चांगलं ते पहा. आपल्या डोळ्यांना नजरेला अभ्यासपूर्ण काही वैशिष्ट्यपूर्ण काही पाहायला मिळालं जरूर त्याचं लेखन करा. रोहिणी आवाज येत नाही बेटा. रोहिणी थोडस एक मिनिट. तर 12 ताशी आणि 24 ताशी. आता 24 ताशी मध्ये काय करायचं? 24 ताशी मध्ये जर तुम्हाला दिलं की 24 ताशी घड्याळीमध्ये दुपारचे 12 वाजून गेले, दुपारचे 2 वाजले, मध्यान्होत्तर 2 वाजले, तर 24 ताशी घड्याळीत कसे लिहाल? आणि आणखी एक लक्षात घ्या, 24 ताशी घड्याळीमध्ये लिहिताना एएम पीएम ची गरज नाही. 14 वाजले म्हणजे आपोआपच कळत काय वाजले ते. म्हणून 14 म्हणजे फक्त लक्षात ठेवायचं दिलेला अंक 12 च्या किती पुढे आहे. 14 च्या अगोदर 12 च्या अगोदर विचार करायची गरज नाही. 12 पासून किती घर लांब आहे एवढाच विचार करायचा आणि उत्तर लिहायचं. समजा म्हटलं आज संध्याकाळी 19:30 आपण पुन्हा भेटणार आहोत. आपण आज 19:30 भेटणार आहोत. 19 वाजते 7:30 7:30 सायंकाळचे का सकाळचे? सायंकाळचे. सायंकाळचे 7:30 म्हणजे जस जसा अंक मोठा होत चालतो तसा तो दुपारकडे सायंकाळकडे एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी काहीच नाही 24 ताशी घड्याळीमध्ये. रेल्वेच्या घड्याळीमध्ये जेव्हा टाइम येतो त्यांचा ते सांगतात नांदेडहून अमृतसरला जाणारी जी रेल्वे आहे तिचा टायमिंग समजा देतात 21:45 आणि मी आणि मी सकाळी आणि झालं काय पा. उदाहरण कसं आहे 21:45 टाइम पाहिलेला आहे आणि मी काय केलं मग दुसऱ्या दिवशी. आता माझं उद्याचं तिकीट बुक आहे फॉर एक्झाम्पल. समजा माझं उद्याचं तिकीट बुकिंग आहे सर तुम्ही उद्या चले अमृतसरला उद्या तास होणार नाही कुठंच जायला नाही फक्त उदाहरणासाठी मी तिकीट काढलंय. माझ्या तिकीटावर टायमिंग आलेला आहे 9:21:45 आणि मी फक्त अर्धी तासिका ऐकली अर्ध वर सोडून दिलं व 21 म्हणजे 12 च्या पुढे 9 घर 12 9 21 9:45 हा म्हणजे 9:45 गाडी आहे. आणि मी काय केलं उद्या सकाळी 9:20 रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. 9:20 झाले 10:20 झाले 11:20 झाले
कान चौकम ऐकेल वेगवेगळ्या गाडीची आवाजही होईल. कृपया यात्रीगण ध्यान दे. पूर्णा से अदिलाबाद जाने वाली पैसेंजर टमटे मनमर प्लेटफॉर्म नंबर 2 पे आ रही है. पुनः दूसरी अलाउंसिंग ऐकू ये. कृपया यात्रीगण ध्यान दे. धर्माबाद हैदराबाद से पुणे जाने वाली एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. अरे पण माझे अमृतसर काय आहे ना, काय झालं असेल सर? एएमपीएम गडबड झाली आणि सर संध्याकाळी जायचं होतं तुम्हाला. सर रात्री जायचं होतं तर तुम्ही सकाळी आल्या. अर्धी तासिका ऐकली आणि अर्ध्या तासिकेत एक ऐकलं की दिलेल्या मोठ्या संख्येतून 12 कमी करून टाकायचे 21. आईने किती मारलं मात. नऊ वाजून 45 मिनिट एवढंच मी ऐकलं किंवा अंदाजा लावला एक लक्षात ठेवलं आणि मला पोलीस आले तिथले. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो सर येतोय. आता आवाज क्लिअर आला पास सगळ्यांचा, इतका वेळ थांबला होता. ठीक आहे, मग काय झालं? तिथं मी 2-3 तासापासून बसलेलं बघितलं. स्टेशनवरचे गार्ड आले आणि मला त्यांनी सांगितलं विचार कुठं जायचंय आणि विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी त्याला तिकीट दाखवलं आणि ते मला काय म्हणले असतील? मग ट्रेन निघून गेली, कृपया घरला डबल वापिस जा नाहीतर दुसरं तिकीट काढा. नाही नाही, ट्रेन तर त्या दिवशीची होती सर. रात्री या म्हणतात तुम्हाला, नसता इथे थांबा म्हणतात. हो इथे थांबा नाही तर संध्याकाळून या. हो सर. हा तर मला थांबू देतील का? नाही सर. संध्याकाळी माहिती नसेल म्हणून मी सांगतो किंवा तुमच्याकडून भविष्यामध्ये त्या कदाचित चुका होऊ नयेत म्हणून सांगतो. रेल्वे स्टेशनवर जर मला माझी मी तिकीट काढलंय सगळं आहे माझ्याकडे, पण मी रेल्वे स्टेशनला फक्त 1 तास अगोदर जाऊ शकतो. आणि जर मला 1 तासाच्या अगोदर आणखी जायचं असेल तर मला प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागतं. प्रति व्यक्ती 10 किंवा जे असेल तितक्या रुपयाचं एक तिकीट मिळतं तर मला प्लॅटफॉर्मवर थांबता येतं. अन्यथा ते गार्ड तुम्हाला घेऊन त्यांच्या पोलीस चौकीत नेतात. हे ध्यानात राहू द्या. विनाकारण कधीही स्टेशनला गेलोत म्हणून प्लॅटफॉर्मला फिरू नका. जर विदाऊट तिकीट तुम्हाला पकडलं, भले तुम्हाला कोणा गावाला जायचं नाही पण तुम्हाला प्लॅटफॉर्म बघायचा आहे, तर 10 रुपयाचं तिकीट प्लॅटफॉर्म तिकीट त्यांना म्हटलं ते प्लॅटफॉर्म तिकीट देतात आणि ते प्लॅटफॉर्म तिकीट 1 तासासाठी चालतो आणि मग तुम्ही तिथं फिरू शकता. 1 तास जास्त काहीतरी वेळ असतो, त्यांचा जास्त वेळ असेल कदाचित, तर ते प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन तुम्ही तिथं फिरू शकता. पण विदाऊट तिकीट आणि विदाऊट प्लॅटफॉर्म तिकीट हा गुन्हा आहे. म्हणून थोडस भविष्याच्या ही गोष्ट भविष्यासाठी ही गोष्ट सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे, तर आता आपण पाहिलं मला टायमिंग होता आज समजा
शुक्रवार आणि शुक्रवारचा मला टायमिंग दिला त्यांनी 21:45 सॉरी शनिवारचा 21:45 आणि मी उद्या जाऊन बसलो सकाळी 9:00 9:20 तिथे पोहोचलो. गाडीची खूप वेळ वाट पाहिली, शेवटी कंटाळून त्या पोलिसांनी मला दंड भरावा लागला आणि मग थोडा वेळ बाहेर कुठेतरी थांबलो, जेवण वगैरे सगळं आटोपलो आणि संध्याकाळी 9:30 स्टेशनला आलो. रात्रीच्या म्हणजेच 21:30 मी स्टेशनला आलो आणि मग अनाउन्सिंग झाली, कृपया यात्रीगण ध्यान दे, नांदेड से अमृतसर जाने वाली सुपरफास्ट प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. ओके, घेतला पसारा बेड बिस्तरा आणि गाडी आल्यावर रिझर्वेशनच्या सीटवर जाऊन बसलो. तेव्हा कुठं जीवाला हायस वाटलं, जीव भांड्यात पडला. अशा पद्धतीचं 24 ताशी घड्याळ असत. मग आता फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा 12 पुढे आपल्याला 13 ते 24 इथपर्यंत जाते तेव्हा फक्त वजाबाकी करायची. किती वाजले असतील, वजा 12 करायची. संपलं का, तोंडी 12 वजा करून टाकून द्या, बाकी काहीच अडचण नाही. आता तुम्हाला 15 माहित झालं, 30 माहित झालं, 15 माहित झालं, मध्यान्ह माहित झालं, मध्यान्होत्तर माहित झालं, मध्यान्हपूर्व माहित झालं. 24 ताशी मधून 12 ताशी वजा केल्यावर नेमका किती वेळ सकाळ का दुपार तोही करता आला, करता येईल 100% गॅरंटी. आता एक फक्त शिकायचंय, ती म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे. हा बोला यार. सर पावणेचा अर्थ सांगू का मी? कशाचा? पावणे पावणे. हा 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 सर, पावणे म्हणजे आपल्या घरी येतात की नाही ते स्वैर समजायचं. त्या 45 मिनिटाला आओ, मग ते जे पुढचा अंक येते आपल्या ते पावणे म्हणजेच आपले स्वैर. 45 आपले स्वैर सर. ठीक आहे, आपल्या आपल्या मनाला जसं करायचं, पण ते पाहुणे वेगळे आणि हे पावणे वेगळे. पाऊन वेगळं, त्याला तीन पान नाव कसं आहे, फक्त पाऊन लिहायचंय. मला पाऊन दे, मला पाऊन रुपये दे, मला पाऊन पैसे दे, मला पाऊन किलो दे, तर ते पाऊन 1 किलोच्या आत. 1 पेक्षा जास्त पावणेच्या नंतर 1 पासून पुढे कितीही येणार, पावणे 2 पासून पुढे किती येणार. पाऊन 1 म्हणत नाही, पावणे 1 म्हणत नाही, पाऊन शे म्हणतील, पाऊन किलो म्हणतील, 3 पाव म्हणतील पावणे. ठीक आहे, पावणे पावणे. ठीक आहे, आपल्या परीने जसं एखाद्या एखादी त्रिक आपल्याला जमते तशी आपण करू शकतो, काही अडचण नाही. आता फक्त एक घटक आपल्याला शिकायचा, एक बेरीज घेऊया आणि एक वजाबाकी घेऊया, कारण परीक्षेमध्ये यावर तुम्हाला उदाहरण आज येतील तर ते तुम्हाला सोडवता आले नाही. घड्याळीमधले उदाहरण सोडवताना समजा तुम्हाला वेळ दिलेली आहे 6:40. आता ता आणि मी म्हणजे मिनिटे लिहून लक्षात ठेवायचं. अधिक 3:55. आडवी करा, उभी करा, कोणत्याही पद्धतीने बेरीज करा, फक्त उत्तर चुकू द्यायचं नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं याचं उत्तर काय येऊ शकतं, बरं काय येऊ शकतं, उत्तर काय आहे विचारत नाही मी, उत्तर काय येऊ शकतं तोंडी तन्मय, त्यांचं उत्तर काय येऊ शकतं. ते विद्यार्थी काय उत्तर देऊ शकतील? 9:15 सर, 2:85 2:85 बर. महेश तुम्हीच कडे आवाज येत नाही, तुम्हीच आवाज आला नाही, हँडरेज होता 2 वेळा पण आवाज नाही आला. अभिनव तुझं म्हणणं काय, बरं काय उत्तर देऊ शकतील? ठीक आहे, 2 उत्तर आले, तिसरं उत्तर काय येऊ शकत सर? 9:15 इथं वाजूनच नाही बेटा, 2 वेळेची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे पहिल्या दिवशी मी इतकं काम केलं, दुसऱ्या दिवशी मी इतकं काम केलं, तर एकूण किती तास काम केलं सर? 10:15
मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो बर ठीक आहे 10 तास 15 मिनिट तुझं ठीक आहे नऊ सर 9:95 हा पहिलं उत्तर मुलांचं असणार आहे 0 5 5 4 5 9 6 3 9 दशाला तस्त 9 तास 95 मिनिटे हे पहिलं उत्तर राहणार 14 तास 45 मिनिट बघूया 9 तास 95 मिनिट पहिलं उत्तर राहणार आहे आता महेश मला तू सांग 14 कुठून आलं सर यायचे वेळेस केल्यानुसार 95 आलं 95 मिनिट राहिना तर म्हणून याच्यातले सर 5 मिनिट काढलो आणि तसाच टाकलो महेश सर का मिळता पहिल्यांदा उत्तर काय येऊ शकते ज्याला माहित नाही त्याला म्हणले 9 तास 95 मिनिट म्हणून मी तुम्हाला अगोदरच म्हणलं वेडनेसडे मध्ये आपण चुकणार आहोत मी म्हणणार फक्त आता एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा कधीही जर आपण बेरीज करताना मिनिटांमध्ये 60 किंवा 60 पेक्षा मोठा कोणताही अंक आला अगोदर याच्यातून 60 वजा करा महेश तुझं चुकलेलं आहे लक्ष द्या आता 95 मधून मनातल्या मनात किंवा कृती करून 60 कमी करा काय राहिलं 5 9 6 3 आता 60च का म्हणतोय मी कारण आहे त्याच 60 वजा केले तर इकडे 1 वाढवा म्हणजे उत्तर झालं 10 तास 35 मिनिट कळालं नसेल काय आहे ते त्यामागचं कारण पहिल्यांदा शिकावं लागतं 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो 60 मिनिटांचा 1 तास होतो 24 तासाचा 1 दिवस होतो 365 आणि 366 दिवसांचं 1 वर्ष आलं का लक्षात मग इथं माझ्याकडे मी 110 पैसे म्हणू शकत नाही 110 पैसे म्हणजे माझ्याकडे 1 रुपया 10 पैसे म्हणजे त्याच्यातले 100 पैसे मी काढले कारण 100चा गठ्ठा वेगळा आहे तसा 95 मिनिटांमध्ये 60 मिनिटाचा गठ्ठा लपलाय याच्यात 60 मिनिटाचे किती लपलेत ते बाजूला काढायचे 1 लपला 1 3 रुपये 5 पैसे म्हणजे किती 3 रुपये 5 पैसे म्हणजे किती 3 रुपये 5 पैसे म्हणजे कशात प्रमाण करायचे कशात परिमाणात रूपांतर करायचे पैशामध्ये सर सरळ 305 3 रुपये म्हणजे 305 पैसे म्हणजे 5 पैसे तो एकच राहणार आहे 305 पैसे म्हणजे 3 रुपये 5 पैसे व्हेरी इझी तस इथं 60 वजा केले 35 ही संख्या जर 60 पेक्षा कमी आली तर वजा बाकी थांबवायची करतोय बेरीज करायची वजा बाकी जर इथं 60 पेक्षा मोठा अंक आला तर थोडस इथं घुसू द्या आता जर इथं 60 आलाय तरी 60 वजा कर 0 होईल आणि 1 60 वजा केले इकडं 1 द्यायचा म्हणजे मी 60 मिनिट कमी करतोय म्हणजे शेजाऱ्याला 1 तास देतोय कारण मला माहित आहे की 60 मिनिटे बरोबर 1 तास होतोय म्हणजे आपले 60 मिनिट वाया जाणार नाही किंवा मी असं म्हणणार नाही तुम्ही लग्नाच्या पत्रिका पहा 24 ताशी घड्याळ राहो का 12 ताशी घड्याळ राहो की समजा नवरदेव नवरीचं लग्न आहे आणि त्या ठिकाणी देवकार्य हरिद्र लेपन सगळं दिलेलं आहे आणि विवाह मुहूर्त फलाने विस्तारित तारीख आणि त्या तारखेला वेळ दिलाय 2:75 2:62 सकाळी 9:75 9:100 नाही कुठंच असं दिलेलं नाही आपल्याला मिनिटे 59 मिनिटांपर्यंतच लिहिताय 59 च्या वरचा 60 लिहिताय म्हणून जर इथं 60 असेल बेरजेमध्ये तर तो 60 अगोदर वजा करा आणि मग
साठ वजा करून सोडू नका, चुकतो पुन्हा इथं. आणि पर्यायामध्ये ते दोन्ही उत्तर देतात. पहिलं उत्तर तर देतात 9 तास 95 मिनिट आहे, लागलीच दुसरं उत्तर देतात इथं 35, पण ते 9 तसंच ठेवतात, 9 तास 35 मिनिट आहे. कारण त्यांना 100% माहित आहे तुम्हाला फक्त 60 वजा करायचं माहित झालं, पण 60 वजा केल्यानंतर ते 60 गेले कुठं? का वजा केले? मी वजा केले कारण ते मला तासच्या घटकात देऊन टाकायचे. एककातला अंक मला दशकात द्यायचा आहे, माझ्याकडे तो एककात येऊन बसला, म्हणून तो मी दशकाला देऊन टाकेल. म्हणजे इथं मिनिटामधून तो मी तासला देऊन टाकेल. आणि इथं 60 वजा केले म्हणजे मी फक्त 1 तास वजा केला. 1 तास 60 मिनिट सारखेच आहे, म्हणून 9 आणि 1 10 तास 35 मिनिटे. ही झाली वेळेची बेरीज. हा थोडा सराव करा, मुद्दा उद्या पुन्हा याच्यावर डिटेल्स. आपण फक्त बेरीज वजा बाकी पुन्हा उद्या घेणार आहोत. हे आणि 24 तास दोन्ही पण. आणि एक मी आजच का घेतोय सगळे भाग, मी थोडस तुम्हाला थोडी थोडी ओळख का करून दिली. आज चाचणी याच विषयावरची. आणि एक मला माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते बरं, स्वतःच कधी खुशारकी म्हणतात ना त्याला, कारण 31 डिसेंबर काल मराठीचा पेपर आम्हाला जिल्ह्याचं जे काम करतो, आज 1 जानेवारी नवीन वर्ष गणिताचा पेपर तोही आम्हाला झाला, नाताळचा सण त्याही दिवशी आमचा पेपर होता. म्हणजे महत्वाच्या 2-3 दिवसाचे कुठली कायमची आठवण राहणारे दिवस आमच्यासाठी आहेत. म्हणजे गणिताची आवड होती, श्रीनिवास रामानुजनचा जन्मदिन होता, आपण गणित घेतलं, तेही राज्यस्तरीय. आपलं तर घेतलं सुद्धा, आपलं तर प्रश्नच नाही, आपण आपल्या मनात कधी घेऊ शकतो, पण राज्यस्तरीयची तासिक गणिताची मिळाली एक चांगली गोष्ट. आज 1 तारीख कॅलेंडर बदललं, अंक बदलले, आपल्या समोर अंक बदलले. म्हणजेच इथं तर तुम्हाला मी घेऊ शकतो, पण राज्यस्तरीय मध्ये, जिल्हास्तरीय मध्ये, प्रज्ञाशोध चाचणीमध्ये आजचा विषय मलाच मिळाला. म्हणजे तासिकेमध्ये, नियोजनामध्ये कालचा आणि आजचा, तो एक आजच्यासाठी किंवा आम्ही जे काम करणार आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आम्हाला. मग ही झाली बेरीज, आता याचीच आपण करूयात वजा बाकी. आधी सोपी घेऊयात, ही तुम्हाला जमेल. 6 तास 40 मिनिटांमधून 3 तास 35 मिनिटे गेले, काय येऊ शकते बरं उत्तर? 3 तास 5 मिनिटे बरोबर, कारण 40 मधून 35 गेले म्हणजे दशक. इथं 0 तून 5 गेले म्हणजे इथं 1 घेतला, 10 झाले, 10 तून 5 गेले 5, इथं 3 होते म्हणजे 0. 0 लिहावाच लागतो जर तुम्ही 3.5 लिहिलं. 3 वाजून 5 मिनिटे होत नाही, 3 तास 5 मिनिटे होतो. आणि महेशने विचारला तो 3 रुपये 5 पैसे मला असंच लिहावं लागतं, बरोबर आहे? मी तसं लिहिलो नाही सर, 3.5 लिहिलो डायरेक्ट. मी दशांश नाही दिलाय, मी तर तुम्हाला विसर्ग दिलाय. आणि दशांश मध्ये लिहिताना सुद्धा 3.05 लिहावं लागेल, 3.05, कारण ते 5 पैसे आहेत. आणि जर तुम्ही 3.5 लिहिलं तर हे 3.5 झाले, कारण 5 म्हणजे अर्धा, कारण 0.5 ला आपण 1/2 म्हणतो, म्हणजेच हे झाले 3.1/2, 3.5 झाले. आलं लक्षात? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 0 and 5? फरक आहे मुलांना, ध्यानात ठेवा. बारकाईचे छोटे छोटे एक विषय शिकताना दुसऱ्या विषयाकडे जसं जातो आपण, म्हणजे सहज आपण कोणाकडे वळलो, लघुकोन काटकोन त्या ठिकाणी, तिथून दशांश मध्ये वळताना इथं 3.5 रुपये लिहिताना 3.5 नाही, 3.5, 3.05, कारण रुपयाच पैशात रूपांतर करताना माहीत पाहिजे आपल्याला परिमाण. 1 रुपया = 100 पैसे म्हणजे मला 100 ने भागाकार केला पाहिजे. मग इथं जर तू 3.5 ला 100 ने भागाकार केला, 1 0 गेला
तर एक शून्य पुढे फक्त 35 झाले, पुन्हा एक शून्य गेला तर 3.5 येईल. चुकत उत्तर आपलं. ते नाही चालणार आपल्याला, इथं फरक पडतो 3.535 आणि 3.05 म्हणजे 305 पैसे म्हणजे किती रुपये. 305 म्हणजे आता 100 ने मी भागाकार करतोय, 100 चे 2 शून्य गेले, 1 स्थळ 2 स्थळ, आता झाले 3 रुपये 5 पैसे, कारण 100 पैशांचा 1 रुपया होता. आलं का लक्षात आता आर्यन महेश, समजले का ही गोष्ट काय आहे पैशाची रुपयाची? सर समजली. हा पक्कं ध्यानात ठेवा, कृती करताना सुरुवातीला चुकू द्या, हरकत नाही, का चुकलं ते म्हणत नाही, पण चूक लक्षात यावी, तीच ती पुन्हा पुन्हा होऊ नये. म्हणून इथं 40 मधून 35 गेले, तोंडी होत 5 मिनिटे आहेत, तर मिनिटे तास आहेत तास, काही बदल होणार नाही. 6 तून 3 गेले 3, अगदी साधं सोपं होत. पण मी तसं देणारा नाही, परीक्षक आहे तसा देणारा नाही, त्याला तर परीक्षा घ्यायची, काय एवढं सोपं देऊन तुम्हाला मार्क घेऊ देईल तो. तू काय करतो, 9 तास पंधरा मिनिटे वजा 6 तास 50 मिनिट. एक काम पूर्ण करण्यासाठी मी सांगू आर्यनला 9 एक मिनिट हा, आता वैसे शाब्दिक उदाहरण कसे असतात हा, एक काम एक कृती पूर्ण करण्यासाठी आर्यनला 9 तास 15 मिनिटे लागतात, तेच काम तन्मयला पूर्ण करण्यासाठी 6 तास 50 मिनिटे लागतात, तर दोघांच्या लागणाऱ्या वेळेतील फरक किती. हे झालं याच शाब्दिक उदाहरण. शाब्दिक उदाहरणाची झाली ही मांडणी. मांडणी अशीच करावी, बंधन नाही. मांडणी करताना वर इथं तास, इथं मिनिटे, आणि इथं मग हे 9 आणि हे 15 वजा बाकी, कारण फरक म्हणले की वजा, इथं 6 आणि इथं 50 असं हे करू शकतो. बंधन नाही. आता वजा बाकी करायची, आपल्याला माहित आहे 15 मधून 50 जाय ना, बरेच विद्यार्थी 50 मधून 15 काढतील, नाही जमणार. 3 तास 5 मिनिट. मी थोडस एकदा बघतोय, आणखी एकदा बघतोय सुमितचा आवाज येतोय का, एक संधी देऊया. 5 मिनिट बरोबर. एक संधी देऊयात, नवीन विद्यार्थी जॉईन झालेले. सुमित आवाज येतोय का? हो यायलाय सर. ओके, तुला काय वाटतं बरं याचं उत्तर कसं करावं आपण? नऊ मधला हातचा इकडे 15 मध्ये द्यायचा आणि मग वजा. बर सर मी सांगू. आणि एक मिनिट हा, त्यानं सांगितलंय 1 हातचा द्यायचा, म्हणून मी काय केलं, 1 हातचा घेतला आणि 15 मध्ये 1 हातचा दिला, झाले 16. सर मी सांग का? श्रेया काय केलं सर? चुकला सर, सांगतो थांबा. 5 मधून 0 बघ, त्यानं मला काय म्हणला, 9 चा 1 हातचा आताच घ्यायचा नाही, 5 मधून 0 काढायचा, 5 उरतात मग 1 मधून 5 जाईनात म्हणून तेव्हा घ्यायचा हातचा, 11 होतात, 11 मधून 5 काढायचे. बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 6 उरतात सर, मग 6 उरतात, 8 मधून 6 काढायचे सर.
बघा आपण ती पण मदत करूयात. मी हातचा घेतला बघा आपण काय करतोय तुमचं म्हणणं आपण करूयात. एक पद्धत मी तीच केली, नऊ मधून एक घेतला इथं झाले एकच्या जागी अकरा, कारण दशक घेतला असं ग्रहित धरूयात. अकरातून पाच गेले इथं राहिले सहा, इथं आठ, आठ मधून सहा गेले झाले. आता हो आता काय करा सर, मी तुझं म्हणणं काय तन्मय, मी शेवटी तुझ्याकडेच येणार आहे. सांगू सर, मी सांगू काय तुझ्याकडे येणार आहे सर. पासष्ट मधून साठ वजा करायचे. बर चला, पासष्ट मधून पुन्हा मी साठ वजा केले सर. पाच राहतात मग पाच राहिले सर. दोन लाईट द्या. अरे थांब अरे थांब एक मिनिट, तिला सांगू दे. हा सर, दोन मध्ये एक दोन काय पाच मिनिट एक मिनिटा तीन झाले बरोबर. आता योग्य स्पष्टीकरण काय म्हणून तुम्हाला घड्याळे मधल्या वजाबाकी मध्ये ज्या अडचणी येतात त्यासाठी फक्त पहिले दोन तीन परिमाण त्याची लिहून घ्या. साठ सेकंद बरोबर एक मिनिट, साठ मिनिट बरोबर एक तास, चोवीस तास बरोबर एक दिवस, एक संपूर्ण दिवस, बारा तास बरोबर दिवस, बारा तास बरोबर रात्र. आता नेमकं काय करायचं असते सर मी सांगू. थांबणार हा सर, ते आता हे पंधरा मिनिट आहेत ना, नऊ तास पंधरा मिनिट. आता पंधरात पन्नास जात नाही, त्यामुळे या नऊ कडनं हातचा घेतला. पण हे तन्मय आता सांग. हा ते नऊ तास पंधरा मिनिट आहेत, पंधरात पन्नास जात नाही, त्यामुळे त्या पंधराला या नऊ तासात ना हातचा दिला, त्यामुळे हे झाले इथं. पण इथं हे नऊ तास आहेत, मिनिट नाही आहेत, त्यामुळे इथं साठ मिनिट. साठ मिनिट अधिक पंधरा मिनिट बरोबर पंच्याहत्तर मिनिट. आता पंच्याहत्तर मिनिट वजा पन्नास मिनिट बरोबर पंचवीस मिनिट. आणि इथं झालेले आठ तास, आठ तास वजा सहा तास बरोबर दोन तास पंचवीस मिनिटे. आलं का लक्षात? आपल्याला फक्त शेजाऱ्याकडचा घेणे तेवढं माहीत झालं ते आपल्या अंक गणितामध्ये. पण इथं गणितामधल्या या घड्याळीच्या याच्यामध्ये मी जेव्हा या नऊचा एक हातचा घेतोय, म्हणजे मी दहा घेत नाही, मी शंभर घेत नाही, मी नऊचा एक तास घेतोय. म्हणून तुम्हाला म्हणले प्रमाण त्याचं जे आहे ते लक्षात ठेवा. मी एक तास घेतोय म्हणजे मी इकडं साठ मिनिटे घेतोय. इकडे एक तास येऊन बसत नाही, इथं चिल्लर होणार आहे. तासाच्या घरातून तो मिनिटाच्या घरात येतोय, तो चिल्लर करून बसेल. एका तासाची चिल्लर झाले साठ मिनिटे. आता मी या दोन्हीची बेरीज करेल म्हणून मला गणित पुन्हा मांडावं लागेल. इथं नऊ मधून हा तो एक गेला म्हणजे माझ्याकडे गणित तयार होईल आठ तास पंच्याहत्तर मिनिटे. आणि याच्यातून मी आता सहा तास पन्नास मिनिटे वजा एक मिनिट एक अंक खाली अंक पाहिजे वजा करू शकतो. आता सोपं आहे, फक्त मी हातचा घेतला. श्रेया म्हणते पाच मधून शून्य गेला आणि एकला हातचा घेतला. मग एक साठी जर मी हातचा घेतला तर इकडचा एक तास येतोय. मग इथं साठ आणि एकसष्ट होती, पण हे दोन्ही मिळून मिनिट आहेत. लक्षात घ्या, एक आणि पाच दोन्ही मिळून मिनिटाचेच अंक आहेत. मग तासाची मला मिनिटच टाकायची ते पक्कड ठेवा. आणि आता पंच्याहत्तर मधून पन्नास गेले ते मला करता येतं. पाच सातातून पाच गेले दोन, ते मिनिटाचं घर. इथं तासला तास आणि आठातून सहा गेले दोन, म्हणून माझं उत्तर येणार दोन तास पंचवीस मिनिटे. म्हणून आज नववर्षाच
वेळ जशी पुढे जाणार त्यासाठी घड्याळीवरील विविध उदाहरणे तयार करा. सो एकमेकांना विचारत विचारत पुढे चला. आणखी तासिका आपल्याला उद्या घ्यायचीच आहे, पण आज तुमची स्वतःची उदाहरणं काही तयार स्वतः तयार करा. बेरजेवर दोन गणित तयार करा, काही एखादं हच्च्याचं करा, एखादं बिन हच्च्याचं करा. वजाबाकीचे मात्र दोन ऐवजी तीन करा. एक कुठलंच काही न येणार करा, म्हणजे सरळ 50 मधून 15 जाणार करा. आणि एखादं 5 मिनिटे 9 तास 5 मिनिटे, पण 5 मिनिटे मांडताना कधीही समजा कुठलाही तास घ्या, इतके तास 5 मिनिटे मांडायचे असतील तर 0.5 मांडा. जसं आत्ताच रुपयाचं सांगितलं त्याच पद्धतीत रुपयामधून वजा करताना आपण 100 घेतो किंवा 1 तिकडे येतो, इथं मात्र 60 घेतात हे लक्षात. आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला जमेल, काहीच वाटणार नाही. मित्र म्हणतोय ना, उद्याची तासिका जेव्हा आपण घेऊ तर तुम्ही अगदी सहज करा. आज माझी तुम्हाला आजची तासिका ती आहेच आहे, म्हणजे प्रश्नावली आलेली आहेच तुम्हाला, ते 5 मिनिटांमध्ये पोहोचेल तासिका संपल्याबरोबर, 5-10 मिनिटांमध्ये ते तुम्ही सोडवाल. पण स्वतःची उदाहरणं तुम्ही तयार करा, खूप मजा येईल. वजाबाकी स्वतः काय याच्यानंतर आपलं वय काढता येत नाही. किती वर्ष झाले तेही आपल्याला शिकायचं, ठीक आहे? तर ते आपण नंतरच्या तासिकेमध्ये शिकणार आहोत. सध्याला आपण आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबणार आहोत, तोपर्यंत पुढच्या तासिकेपर्यंत. आणि शक्यतो आज नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर सायंकाळी एक आपण गायनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत. मग तुम्ही कविता असेल, गीत असेल, चित्रपटातलं गीत असेल, डान्स असेल, तो सायंकाळी 1.5 तास तुम्ही सादर करू शकता. डान्स मध्ये भाग घ्यायचा असेल तर तिथं तुम्हाला 2 मोबाईल पाहिजे, एका मोबाईलने शूटिंग आणि एका मोबाईलने ते गाणं तुम्हाला तिथं लावावं लागेल. एका मोबाईलवर तुम्हाला ते गीत लावावं लागेल आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्या झूमच्या मीटिंगमध्ये ते तुम्हाला दर्शवावं लागेल. तर तसा आमचा प्रोग्राम अगोदर इथं झालेला आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी ते फक्त सांग. बघूयात, मॅडम सुद्धा जॉईन होतील सायंकाळी, कारण त्यांना सुद्धा माझी विनंती, मी पुण्याच्या आपले संगीत क्षेत्र मॅडम ते सुद्धा जॉईन होतील. बघूयात, नक्कीच जमल्यास सायंकाळचा आपण एक शुभेच्छा संदेशाचा एक कार्यक्रम घेऊयात, नववर्षाचं आपण स्वागत करूया. आणि हे वर्ष कोरोनामय नको, तर कोरोना दूर पळून जाओ आणि शाळा सुरू हो या अपेक्षेसह आपण आजच्या दिवसाला पूर्ण करू.